खासदार नारायण राणे यांच्या हस्ते पुण्यभूषण दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलंय. यावेळी युवराज शहा यांनी घेतलेल्या राणे यांच्या मुलाखतीतून झालेली राजकीय फटकेबाजी चांगलीच रंगतदार झाली आहे. पुण्यभूषण फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात युवराज शहा यांनी राणे यांची मुलाखत घेतली. तेव्हा 2019 राणे कुठे प्रवेश करणार असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा 2019 मी काय करणार, कुठे जाणार याची घाई आत्ताच करू नका असे उत्तर राणे यांनी दिले. मी कुठे आहे काय त्याची घाई तुम्ही करू नका, मी योग्य वेळी निर्णय घेणार, मी निवडणुका लढवणार, माझा पक्ष निवडणूक लढवणार नाही, माझा पक्ष, मी दुसऱ्याच्या पक्षात गेलो असं म्हणाल नाही, माझा पक्ष निवडणूक लढवणार. आता जागा किती काय, महाराष्ट्रभर निवडणुका लढवल्या जातील आणि त्यामुळे मी कुठे जायला पाहिजे असं काय नाहीये, माझं पण स्वतःच वलय आहे आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री नारायण राणे लोकांनी पाहिजे, त्यामुळे आताचे सगळे मुख्यमंत्री आणि नारायण राणे लोक निवडतील कोणाला निवडायचं. आगामी निवडणुकीत मोदी की राहुल असा प्रश्न केला असता राणे यांनी मोदी असं उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे नंतरची शिवसेना की आधीची? बाळासाहेब ठाकरे नंतरची शिवसेना की आधीची शिवसेना? भाजप की काँग्रेस? साहेब असतानाच. भाजप की काँग्रेस? भाजप की काँग्रेस? दोन्ही सारखी. काँग्रेस की राष्ट्रवादी? काँग्रेस की राष्ट्रवादी? फरकच दिसत नाही. राहुल की मोदी? राहुल का मोदी? मोदी. 2019 बीजेपी की विरोधी पक्ष? 2019 मध्ये बीजेपी सत्तेवर येईल की विरोधी पक्ष असेल? नाही ते आता सांगता येणार नाही, सांगता येणार. आणि तुमची आवड लोकसभा की विधानसभा? नाही मी आता लोकसभेला खासदार नाही. सध्या पुण्यभूषण आता ते काही ठरवलेलं नाहीये, आता काही होईल. आणि एक शेवटचा प्रश्न.